आपल्याकडून घडणारं छोटंसं कर्मसुद्धा आपल्या अनेक जन्मांची पटकथा लिहिण्यास कारणीभूत होतं. होय. वटवृक्षाचं बीज आणि कर्म यामध्ये काही साधर्म्य आहे का? तर वटवृक्षाचं बीज आपण पाहिलंय सगळ्यांनी, मोहरी एवढं असतं. केवढं असतं? मोहरी एवढं, छोटं अगदी. मात्र त्या मोहरी एवढ्या छोट्याशा वटवृक्षाच्या बीजामध्ये असंख्य वटवृक्ष सामावलेले असतात, हे लक्षात ठेवा. एक नाही, असंख्य वटवृक्षांची शृंखला त्यामध्ये सामावलेली असते. आपण म्हणाल, हे कसं काय बाबा, एका बीजापासून एकच वटवृक्ष येतो, मग शृंखला कशी? तर एका बीजापासून एक वटवृक्ष उत्पन्न होतो, तो वाढतो, त्याला अनेक फळं धरतात, त्या फळांमध्ये त्याची असंख्य बीजे असतात, त्या असंख्य बीजांपासून पुन्हा अनेक वटवृक्ष, त्या अनेक वटवृक्षांच्या बीजांपासून पुन्हा असंख्य वटवृक्ष, आणि त्या असंख्य वटवृक्षांच्या बीजांपासून अनंत वटवृक्ष निर्माण होत राहतात. मग आता याचं कर्माशी काय नातं आहे? त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये आणि कर्मामध्ये काही साधर्म्य आहे का, असा स्वामी भक्ताचा प्रश्न आहे. तर एक लक्षात घ्या, आपल्याकडून घडणारं छोटंसं कर्मसुद्धा, लक्षपूर्वक ऐका, आपल्याकडून घडणारं छोटंसं कर्मसुद्धा आपल्या अनेक जन्मांची पटकथा लिहिण्यास कारणीभूत होतं. होय. अनेक जन्मांची पटकथा लिहिली जाते, म्हणजे आपले पुढील अनेक जन्म कसे असतील, त्यामध्ये काय सुखदुःख असतील आणि ते कोणत्या योनीमध्ये असतील याची पटकथा छोटस कर्म लिहितं. आणि म्हणून स्वामी काय म्हणाले आहेत, अरे कर्म करावे ते जाणून. काय म्हणाले स्वामी? कर्म करावे ते जाणून. कारण तुझ्याकडून घडणारं प्रत्येक कर्म तुझ्या या नंतरच्या असंख्य जन्मांना कारणीभूत ठरणार आहे. आणि स्वामींचं वचन म्हणजे ब्रह्म वाक्याच्या पलीकडील ते वाक्य सोडा, त्यातील प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर महत्वाचं, त्यातील स्वर आणि व्यंजन सुद्धा महत्वाचं. कारण त्यातील एखादा स्वर सुद्धा आपल्या अनेक जन्मांचं गीत गाण्यासाठी सामर्थ्यशाली असू शकतो. म्हणून स्वामी काय म्हणाले, अरे कर्म करावे ते जाणून. कारण आपल्याला सांगतो, आपल्याकडून जे जे कर्म घडतं ते प्रत्येक कर्म जे आहे ते आज ना उद्या आपल्याला भोग देण्यासाठी उभं राहतं, ज्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. कर्म जेव्हा पक्व होऊन आपल्यासमोर भोग देण्यासाठी उभं राहतं त्याला प्रारब्ध म्हणतो. मग आपण म्हणाल, काय झालं, प्रारब्ध भोगलं, कर्म संपलं. प्रारब्ध भोगलं, कर्म संपलं, पण तसं होत नाही. हे म्हणजे कसं, वटवृक्षाच्या एका बीजापासून एक वटवृक्ष तयार झाला, आता काय झाला वृक्ष, आणखीन काय, अरे बाबा त्याला पुन्हा फळं लागणार, त्याला पुन्हा फळं लागणार, त्या फळांमध्ये त्याची असंख्य बीजे असणार आणि त्या असंख्य बीजातून पुन्हा असंख्य वटवृक्ष निर्माण होणार. तसंच आहे, भोग भोगले म्हणजे कर्म संपत नाहीत, कारण त्या कर्माचे संस्कार शेष राहतात
आणि हे संस्कारच आहेत, हे कर्मसंस्कारच आहेत जे आपल्याला पुन्हा नवीन कर्मांमध्ये प्रवृत्त करतात. आपल्याला महाभारतामधली एक गोष्ट सांगतो. दुर्योधन जो होता, धृतराष्ट्र महाराजांचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा ज्या वेळेला भगवंताशी एकदा संवाद झाला, त्यावेळेला भगवंताने त्याला धर्म आणि अधर्माबद्दल सांगितलं. त्यावेळेला दुर्योधन काय म्हणाला, माधवा, मी धर्म काय आहे ते जाणतो. काय म्हणाला दुर्योधन, मी धर्म काय आहे ते जाणतो, मात्र त्या धर्मामध्ये मी प्रवृत्त होत नाही आणि अधर्म काय आहे ते सुद्धा मी जाणतो. अधर्म काय आहे हे सुद्धा मी जाणतो, मात्र त्यातून मी निवृत्त होत नाही. आता आपल्या लक्षात आलं की तो धर्म जाणणारा जरी असला तरी सुद्धा तो धर्मामध्ये प्रवृत्त होत नव्हता. त्याला धर्माचं आचरण केल्यानंतर काय फायदे होतात आणि अधर्माचं आचरण केल्यानंतर काय तोटे होतात हे माहीत असताना सुद्धा तो धर्मामध्ये प्रवृत्त होत नव्हता, कारण त्याच्या मागील कर्माचे जे संस्कार होते ते त्याला धर्म कार्यामध्ये प्रवृत्त करत नव्हते. त्याच्या मागील कर्मांचे संस्कार जे होते ते त्याला अधर्मापासून निवृत्त करत नव्हते. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की कर्माचे जे संस्कार असतात ते आपल्याला नवीन कर्मामध्ये प्रवृत्त करतात आणि नवीन कर्म घडलं की पुन्हा त्याचे चांगले किंवा वाईट भोग आले, आणि वाईट चांगले भोग भोगले तरी त्या कर्माचे संस्कार राहिले ते पुन्हा मला प्रवृत्त करत राहतात आणि असे माझे अनंत जन्म येत राहतात. कधी मनुष्य योनी, कधी पशु योनी, कधी पक्षी योनी, कधी कुठे कधी कुठे असं होत राहतं आणि जीवन जे आहे ते यातनाने भरून जातं. म्हणून जसा त्या मोहरी एवढं त्या वटवृक्षाचं बीज असंख्य वटवृक्षांना उत्पन्न करण्यामध्ये सामर्थ्यशाली असतं, तसंच आपल्याकडून घडणारं छोटंसं कर्मसुद्धा आपल्या अनंत जन्मांची पटकथा लिहिणारं असतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितलंय बाबा आपल्याला, अरे कर्म करावे ते जाणून विचार कर, कर्म काय घडतच राहणार पण स्वतःला कशामध्ये प्रवृत्त करायचं आणि कशामधून निवृत्त करायचं हे जर तुला कळलं, हे जर तुला कळलं तर तू निश्चितच मला येऊन भेटशील. मला येऊन भेटशील म्हणजे स्वामी म्हणजेच परब्रह्म आहे. तू परब्रह्माला येऊन भेटशील म्हणजेच तू मोक्षाचा अधिकारी होशील. होय, मोक्षाचा अधिकारी व्हायचं असेल तर घडणाऱ्या कर्मांकडे लक्ष द्या आणि स्वस्वरूपाला जाणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.